मुलांनो वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. समाजशास्त्र इयत्ता 12वी हा विषय अभ्यासाला घेतला आहे. भारतीय समाजाची ओळख असं पुस्तकाचं नाव आहे. प्रकरण क्रमांक 2 भारतीय समाजाचे वर्गीकरण हे प्रकरण आपण अभ्यासत आहोत. या प्रकरणात एकूण 3 उपघटक आहेत. त्यातील पहिला उपघटक भारतातील आदिम समुदाय हा उपघटक आपण अभ्यासत आहोत. आणि यामध्ये आणखी उपघटक आहेत आदिम समुदायाची व्याख्या आणि भारतीय आदिवासींची भौगोलिक विभागणी. हे 2 लहान उपघटक आहेत. आपण याचा अभ्यास करूया. चला तर पाहूया आदिम समुदायाची व्याख्या. महत्त्वाचा प्रश्न आहे. आंद्रे बेताई हे समाजशास्त्रज्ञाचं नाव लक्षात ठेवा. आंद्रे बेताई काय म्हणतात पाहूया. ज्या समाजाच्या विशिष्ट भाषिक मर्यादा आणि सुनिश्चित राजकीय मर्यादा आहेत अशा समाजाला आदिम समाज असे म्हणता येईल. आंद्रे बेताई या समाजशास्त्रज्ञाने आदिम समुदाय म्हणजे काय हे सांगितलं की असा समाज आहे की जो त्याला विशिष्ट भाषिक मर्यादा आहेत आणि निश्चित अशा राजकीयसुद्धा मर्यादा आहेत त्या समाजाला आदिम किंवा जुना प्राचीन समाज असं म्हणायचं. तर राजकीय मर्यादा म्हणजे काय ते पाहूया. समाजातील सदस्यांसाठी वर्तनाच्या सुनिश्चित पद्धती म्हणजे लोकांनी आचरण कसं करायचं, कसं बिहेव करायचं, कसं वागायचं याच्या सुनिश्चित पद्धती बंधनकारक करणे असा अर्थ अभिप्रेत आहे. म्हणजे समाजातल्या लोकांनी कसं वागायचं हे निश्चित आहे त्याला म्हणायचं आहे आदिम समाज. किंवा समाजातील सदस्यासाठी जे वर्तनाचे नियम आहेत त्याला राजकीय मर्यादा म्हणायच्या. आदिम जमातींचे सांस्कृतिक परिक्षेत्र देखील ठरलेले असते. त्यांच्या सांस्कृतिक मर्यादाही ठरलेल्या असतात, कक्षा ठरलेल्या असतात, व्यापकता ठरलेली असते. सांस्कृतिक परिक्षेत्राची नेमकी व्याख्या नाही किंवा नसली तरी त्या ढोबळमानाने म्हणजे सर्वसाधारणपणे सांस्कृतिक परिक्षेत्र म्हणजे काय तर चालीरीती. त्यांच्या समाजामध्ये ज्या परंपरेने चालीरीती आलेल्या आहेत त्या नंतर रूढी आणि सदस्यांच्या औपचारिक आणि अनौपचारिक आंतरक्रिया समाविष्ट असतात. आणि त्या समाजातले सदस्य एकमेकांशी औपचारिकरित्या किंवा अनौपचारिकरित्या एक आंतरक्रिया असते की परस्पर संबंध असतात त्यानुसार रूढी परंपरा प्रथा ठरतात. LM लेविस हे समाजशास्त्रज्ञ काय म्हणत आहेत ते पाहूया. आदिम समाजाचे आकारमान लहान असते हे लक्षात घ्या की आकारमान लहान समाज असतो, खूप मोठा नसतो. त्यांच्या सामाजिक कायदेशीर आणि राजकीय संबंधांना स्थळ आणि काळाच्या मर्यादा असतात. म्हणजे ठराविक ठिकाणी एक स्थळ आणि ठराविक काळ अशी बंधनं आहेत. सामाजिक कायदेशीर आणि राजकीय संबंध काय आहेत त्या स्थळ आणि काळानुसार मर्यादा येतात. या समाजाची वैशिष्ट्यपूर्ण नैतिकता जी असते ती विशेष असते आणि धर्मव्यवस्था असते, धर्माला मानणारे ती पण चौकट अगदी घट्ट असते व संबंधित पैलूंबाबत व्यापक दृष्टिकोन असतो. आणि याबाबत त्यांचा व्यापक दृष्टिकोन असतो. धर्मव्यवस्था असेल किंवा नैतिकता असेल अशा वेगवेगळ्या बाजूंचा ते दृष्टिकोन व्यक्त करतात. लेविस यांनी असं मत व्यक्त केलं आहे किंवा व्याख्या मांडली आहे. पुढची व्याख्या पाहूया आपण. राल्फ लिंटन हे समाजशास्त्रज्ञ काय म्हणत आहेत. आदिवासी जमात हा टोळ्यांचा गट असतो. टोळ्या असतात आणि गट असतात ते. या समुदायातील लोक विशिष्ट प्रदेशांमध्ये परस्परांच्या सानिध्यात राहतात. त्यांचा प्रदेशही विशिष्ट असतो आणि एकमेकांच्या सानिध्यात ते राहतात. त्यांच्यामध्ये ऐक्याची भावना असते, एकतेची भावना असते. ही ऐक्याची भावना समान संस्कृती, त्यांची संस्कृती समान असते. सातत्याने येणारा संपर्क आणि समान गरजा यातून निर्माण होते. त्यांचा सातत्याने एकमेकांशी येणारा परस्पर संबंध आणि गरजा कशा असतात समान असतात त्यातून. आणि संस्कृती देखील समान असते त्यामुळे त्यांच्यात एकतेची भावना निर्माण होते. एका विशिष्ट भागात राहणारा हा टोळ्यांचा गट असतो, समुदाय असतो. आता तुम्हाला माहीत आहे का भारतीय राज्यघटनेतील कलम 336 आणि 25 अनुक्रमांक असेल हा 25 अनुक्रमांक आहे. 366व्या कलमामध्ये 25 नंबरला काय सांगितलं आहे. मध्ये अनुसूचित जमातीचा संदर्भ पुढील प्रमाणे आला. इथे अनुसूचित जमातीचा संदर्भ दिलेला आहे या कलमामध्ये. कसा आला आहे ते पाहू. राज्यघटनेतील कलम 342 नुसार अनुसूचित केलेले समुदाय
म्हणजे अनुसूचित जमाती होत आणि 342 कलमानुसार अनुसूचित समुदाय म्हणजेच अनुसूचित जमाती आहेत असा अनुसूचित जमातीचा संदर्भ राज्यघटनेमध्ये आलेला आहे. आता यानुसार भारताच्या राष्ट्रपतींनी जाहीर केल्यानुसार अनुसूचित जमातींची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. अनुसूचित जमाती आहे त्याची वैशिष्ट्ये पाहूया आपण. आदिम गुणवैशिष्ट्ये, जुन्या काळची भौगोलिक अलिप्तता, इतर भूभागापासून ते अलिप्त असतात, वेगळ्या प्रदेशात राहणारे. वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती, त्यांची संस्कृती वेगळी वैशिष्ट्यपूर्ण असते. व्यापक समुदायाशी संपर्क साधताना येणाऱ्या अडचणी आणि त्यांचा एकमेकांशी आंतरक्रिया होतात, परस्पर संबंध असतो पण इतर भागाशी नसतो किंवा व्यापकता नसते, आणि आर्थिक मागासलेपण, गरिबी आणि दारिद्र्यामध्ये ते असतात. अशा प्रकारे या अनुसूचित जमातीची वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. तथापि, परंतु आदिम समुदायाच्या विविध व्याख्या भारतीय संदर्भात पडताळून पाहिल्या असतात. ज्या व्याख्या सांगितल्या आहेत समाजशास्त्रज्ञांनी, त्या भारतीय संदर्भात जर आपण पाहिला, विचार केला त्यांचा, तर भारतातील अनेक जमाती त्या व्याख्यांमध्ये बसत नाहीत असे लक्षात येते. म्हणजे ज्या व्याख्या सांगितल्या आहेत समाजशास्त्रज्ञांनी, त्यात भारतीय जमाती बसत नाहीत. अनुसूचित जमाती या संज्ञेचा अर्थच असा की हे समुदाय दूरवर टेकड्यांवर राहतात, टेकड्यांवर जंगलात राहतात अनुसूचित जमाती. मैदानी भागात ज्या ठिकाणी या जमातींचे वास्तव्य आहे तिथेही त्यांचे स्वतंत्र अस्तित्व आहे. आणि जर मैदानी भागात राहत असतील ते इतर समुदायाबरोबर, पण त्यांचं अस्तित्व स्वतंत्र आहे. तिथे त्यांचे विलगीकरण झाले म्हणजे वेगळे राहतात ते इतर समाजापासून, तुटून राहिल्यासारखे. म्हणजेच मैदानी भागातील इतर लोकांसह आदिम जमाती मिळून मिसळून राहत नाहीत, म्हणजे इतर लोकांशी ते मिसळलेले नसतात, तर त्यांचा एक वेगळाच गट असतो, वेगळा भाग असतो. मात्र त्यांचा धर्म कोणताही असू शकतो, म्हणजे ते कोणत्याही धर्माचे असो अनुसूचित जाती जमातीचे. थोडक्यात, एखाद्या जमातीला अनुसूचित जमात ठरविण्यासाठी पुढील निकष लक्षात घ्यावे लागतात. मग कोणती जात अनुसूचित जमात आहे ते जर ठरवायचं तर पुढील निकष किंवा कसोट्या आहेत, बाबी आहेत. त्या समुदायाची वैशिष्ट्यपूर्ण भाषा, एक विशेष भाषा असते. धार्मिक श्रद्धा आणि संस्कृती आदिम स्वरूपाची असणे आवश्यक आहे. म्हणजे खूप आदिम, जुन्या काळातली, प्राचीन असणं आवश्यक आहे. काय काय? भाषा, धर्म आणि श्रद्धा आणि संस्कृती या बाबी खूप जुन्या काळातल्या असतात, प्राचीन असतात. नंतर त्यांचे अस्तित्व अलिप्त असणे गरजेचं. अलिप्त, इतर समाजापासून ते वेगळे राहतात, विलग, अलिप्त राहतात. असा समुदाय इतर जाती अथवा समुदायांच्या सान्निध्यात राहत असेल तरी अनुसूचित होण्यासाठी तो त्या समुदायाशी मिसळलेला असून चालणार नाही. म्हणजे जरी इतर समुदायांच्याबरोबर राहत असेल पण तो त्यांच्यात मिसळलेला नसावा, तरच तो अनुसूचित ठरेल. शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या हा समाज अत्यंत मागास असणे महत्त्वाचा निकष होईल. शैक्षणिकदृष्ट्याही ते मागासलेले असतात आणि आर्थिकदृष्ट्याही मागासलेले असतात, तरच त्यांना अनुसूचित जमाती म्हणता येईल. जमात आणि अनुसूचित जमाती या संज्ञा परस्पर विरोधी नसून परस्पर पूरक आहेत. हे शब्द एकमेकांना परस्पर पूरक आहेत. जमात आणि अनुसूचित जमाती या संज्ञा वेगळ्या नाही, तर त्या परस्पर पूरक आहेत. आता पाहूया आपण भारतीय आदिवासींची भौगोलिक विचारसरणी. आता त्यांची विचारसरणी पाहूया, विभागणी पाहूया, सॉरी, भौगोलिक विभागणी पाहूया कशी झालेली आहे. मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये झाला आहे याचा थोडा उल्लेख. LP विद्यार्थी 1977 हे शास्त्रज्ञ काय म्हणतात पाहू, यांनी भारतातील आदिवासींची 5 प्रकारात विभागणी केली. भारतातले आदिवासी आहेत त्यांचे किती प्रकार आहेत, तर 5. यासाठी परिस्थितिकीय, सामाजिक, आर्थिक, प्रशासकीय, वांशिक व्यवस्थेशी संबंधित निकषांचा आधार घेण्यात आला आहे. मग ती विभागणी कशाच्या आधारावर केली, तर सामाजिक परिस्थिती कशी आहे, आर्थिक परिस्थिती कशी आहे, प्रशासकीय, वांशिक व्यवस्था कशी आहे यावर ही विभागणी केली. आणि पुस्तकातील पान क्रमांक 26 हा तक्ता दिला आहे. हा मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये झाला आहे, पण मी पुढच्या पानावर पुन्हा हा एकदा अभ्यासासाठी तक्ता घेतलेला आहे, तो आपण पाहणारच आहोत. त्यासाठी पण तुम्हाला कृती दिलेली आहे की प्रत्येकी 5 विद्यार्थ्यांचे गट करा, म्हणजे 5-5 विद्यार्थ्यांचा एक गट. भारतातील आदिम जमातींच्या भौगोलिक वर्गीकरण तक्त्याचा आधार घ्या. आणि मग आता पुढे जो आपण तक्ता पाहणार आहोत तो तक्ता पाहायचा, त्याचा आधार घ्यायचा. तक्त्यातील कोणतीही आदिम जमात निवडा, त्यातील एखादी जात जमात निवडायची. त्या जमातीच्या संस्कृतीवर 8-10 स्लाईडचे पॉवरपॉईंट सादरीकरण तयार करा.
म्हणजे छोटासा व्हिडिओ तयार करायचा, 8-10 स्लाइड्स किंवा माहिती घ्यायची, गुगलवर ही सगळी माहिती मिळेल, आणि पॉवर पॉईंट PPT करा, पॉवर पॉईंट सादरीकरण करा 5 विद्यार्थ्यांच्या एका गटाने, आणि विषय किंवा जमात कोणती घ्यायची तर पहा, हे मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये अभ्यासलेलं तक्ता, याच्यापैकी कुठली तरी एक जमात घ्यायची आणि त्यांची माहिती गुगलवर शोधून उपक्रम तयार करू शकता. प्रदेश, स्थान आणि आदिम जमातींची नावं, याच्यातली कुठली तरी एक घ्यायची आणि मग तुम्ही तो उपक्रम करायचा आहे. आता पहा, हिमालयाच्या भागामध्ये कोणत्या जमाती, आता ही मधली माहिती सगळी आपली अभ्यासून झालेली आहे, ती मी पुन्हा घेत नाही, फक्त जमाती घेऊया. हिमालयाच्या भागामध्ये गारो, खासी, जैंता, नागा, मिझो, खासा, लेपचा, गाडी, याच्यापैकी कुठली तरी एक जमात घेऊन माहिती घ्या. नंतर दोन मध्य भारतामध्ये कोणकोण आहेत, गोंड, संथल, मुंडा, हो और ओन, बिरहोर. नंतर तिसरा पश्चिम भारतामध्ये भिल्ल, कातकरी, वारली, बैना. नंतर दक्षिण भारतातले तोडा, कोटा, इरुला, बदागा, चेंचू, कुरुंबा. आणि बेटांवर राहणारे अंदमान निकोबार, लक्षद्वीपवर राहणारे अंदमानी, निकोबारी, आंगे, जरावा, सेंटिनलीज, यापैकी कुठल्या तरी जाती जमातीचा माहिती शोधा आणि PPT तयार करा. पहा, या गोंड जमातीच्या स्त्रियांचं चित्र दाखवलं आहे इथे, असे या जमातीची माहिती मिळू शकता. गुगलवर गोंड जमात टाकलं की माहिती येईल, चित्र येतील, त्यावरून स्लाइड तयार करा. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन मिळेल. इयत्ता 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर मी या चॅनलवर पोस्ट केलेले आहेत. ते पाहायचे असतील तर प्लेलिस्ट पहा, प्लेलिस्टवरून व्हिडिओ लेक्चर तुमच्या विषयानुसार पाहून आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. अभ्यासासाठी शुभेच्छा.